good morning friends. today we are learning scr. scr means silicon controlled rectifier. silicon controlled rectifier or semiconductor controlled rectifier is a four-layer solid state device. it is current controlled device which is unidirectional. unidirectional means इट कॅन कंडक्ट इन वन डायरेक्शन ऑनली एस सी आर हा फोर लेयर असलेला सेमी कंडक्टर डिव्हाइस आहे ज्यामधून प्रत्यक्षात फक्त तीन टर्मिनल बाहेर येतात कॅथोड ॲनोड आणि गेट एस सी आर हा करंट कंट्रोल डिव्हाइस आहे ज्यामध्ये तीन जंक्शन असतात एस सी आरचा सिम्बॉल आकृतीत दाखविल्याप्रमाणे असतो म्हणजेच रेक्टिफायरमधून एक तिसरा टर्मिनल ज्याला आपण गेट म्हणून संबोधतो हा गेट नावाचा तिसरा टर्मिनल बाहेर काढला जातो जो कॅथोडच्या बाजूने बाहेर येत असतो याची रचना आकृतीत दाखविल्याप्रमाणे असते म्हणजेच पी एन पी एन ह्याप्रमाणे चार सेमीकंडक्टरचे तुकडे किंवा चार लेयर हे फॅब्रिकेशन करून एकत्रित केले जातात एस सी आरचा उपयोग ए सीचे डी सीमध्ये रूपांतर करण्यासाठी अर्थात रेक्टिफिकेशनसाठी करण्यात येतो तसेच सुद्धा एस सी आरचा उपयोग केला जातो रेक्टिफिकेशनला नियंत्रित करण्यासाठी सुद्धा ह्या एस सी आरचा उपयोग केला जातो डी सी मोटरचा वेग नियंत्रित करण्यासाठी एस सी आरचा उपयोग केला जातो आकृतीत दाखविल्याप्रमाणे एस सी आर सर्किटमध्ये जोडण्यात येतो म्हणजेच त्याला दोन ठिकाणी बॅटरीचा सप्लाय दिला जातो कार्य कसा करतो ते आपण बघूया आता बघा एस सी आरचे हे फोर लेयर्स आहेत पी एन पी एन हा या ठिकाणी आपण बॅटरी बॅटरी जोडलेली आहे बॅटरी आपण एस सी आरला फॉर पायर्समध्ये जोडताना त्याच्या ॲनोडला बॅटरीची पॉझिटिव्ह कॅथोडला बॅटरीची निगेटिव या ठिकाणी हे जे वन जे टू आणि जे थ्री हे तीन एस सी आरचे जंक्शन आहेत चार लेयर असलेला हा टर्मिनल असतो त्याला एस सी आरचा त्याला तीन हे जंक्शन असतात आता बघा बॅटरी फॉरवर्ड बायसमध्ये लावल्यामुळे आपला हा जे वन हा पी पीला पी, पी आणि एन द एन त्यामुळे फॉरवर्ड बायसमध्ये आला परंतु जे टू हा रिवर्स बायसमध्ये आला कारण एन टाईपच्या मटेरियलला बॅटरीची इकडून पॉझिटिव्ह येत आहे आणि इकडून निगेटिव्ह त्यामुळे तो रिव्हर्स बायस असतो आणि जे थ्री हा सुद्धा फॉरवर्ड बायसमध्ये कारण पी टाईपच्या मटेरियलला बॅट बॅटरीची पॉझिटिव्ह आणि इकडून बॅटरीची निगेटिव्ह म्हणून हे जर एस आर कंडक्ट व्हायचा असेल तर आपल्याला तिन्ही जंक्शन जे वन जे टू आणि जे थ्री हे फॉरवर्ड बायसमध्ये असले पाहिजेत पण या ठिकाणी मात्र हा आपला रिवर्स बायसमध्ये आहे तर अशा वेळेस हा डायोड कंडक्ट होत नाही म्हणजे सुरुवातीला हा फॉरवर्ड बायसमध्ये जरी असला तर इकडचे होल्स हे ह्या लेअरमध्ये येतात इकडे येतात येण्याचा प्रयत्न करतात आणि इथे येऊन थांबू शकतात कारण जे टू हा रिवर्स बायसमध्ये आहे मग अशा वेळेस आपण काय करतो जर हा तिसरा टर्मिनल ए सी आरला जोडण्यात आलेला आहे ज्याला आपण गेट म्हणतो त्याला बॅटरीची सप्लाय देतो त्याला जर आपण बॅटरीचा पॉझिटिव्ह सप्लाय गेटला दिला आणि निगेटिव्ह या कॅथोडला दिला तर अशा वेळेस याला नव्याने हे पॉझिटिव्ह मिळाला पॉझिटिव्ह सप्लाय पी टाईपच्या मटेरियलला बॅटरीचा मिळाला आणि एन टाईप निगेटिव म्हणजे जे टू देखील फॉरवर्ड बायसमध्ये झाला म्हणजे आपली कंडिशन जी जे वन जे टू जे थ्री हे तिन्ही फॉरवर्डमध्ये बायसमध्ये असली पाहिजे ही या ठिकाणी पूर्ण होते आणि हा एस सी आर कंडक्ट व्हायला लागतो ला ला इकडून बॅटरीला सप तिसऱ्या लेअरला सप्लाय आल्यावर हे सगळे इलेक्ट्रॉन्स हा जो करंट फ्लो आहे तो इकडे लागतो या ठिकाणी असणारे इलेक्ट्रॉन्स हे फ्री इलेक्ट्रॉन्स यांना पोटेन्शियल मिळते आणि एनर्जी एनर्जीमुळे ते जोराने तिन्ही जंक्शन क्रॉस करून इकडे फ्लो व्हायला सुरुवात होते म्हणजे तिन्ही जंक्शन फॉरवर्ड वायसमध्ये झाले तर एस सी आर हा ऑन होत असतो हे आपण आता इथे पाहिले परंतु आता हा एस सी आर एकदा जर ऑन झाला तर आपण गेटचा सप्लाय काढून जरी घेतला तरी देखील तो एस सी आर ऑन कंडिशनमध्येच असतो मग अशा बंद करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक तर याला अशी शॉर्ट एक वायर करावी लागेल जी करंट फ्लो होणारा हा डायरेक्ट या सोप्या मार्गातनं फ्लो होईल आणि ए सी आरमधून अत्यंत कमी करंट त्यावेळेस फ्लो होईल अत्यंत कमी परंतु प्रॅक्टिकली हे शक्य नाही त्याच्यामुळे दुसरा एक प्रकार आहे की जर आपण त्याला दिलेली बॅटरी सोर्स या ठिकाणी एक स्विच लावलं आणि ते स्विच ओपन केलं तर बॅटरी ए सी आरला सप्लायच मिळणार नाही आणि तो मग त्यावेळेस ए सी आर ऑफ होतो तर ए सी आर ऑफ होण्यासाठी असं एक हा प्रकार आपण जनरली सर्किटमध्ये योजना करीत असतो आता हे झालं फॉरवर्ड बायसमध्ये रिव्हर्स बायसमध्ये काय होईल की या ठिकाणी निगेटिव्ह सप्लाय येईल या ठिकाणी पॉझिटिव्ह सप्लाय बॅटरीचा जोडल्या येईल त्या म्हणजे दोन्ही जंक्शन हे रिव्हर्स बायसमध्ये होतील आणि मधला जंक्शन हा फॉरवर्ड बायसमध्ये होईल परंतु आपली कंडिशन पूर्ण होत नाही एस सी आर कंडक्ट होणार नाही मग अशा वेळेस आपण ते रिव्हर्स वोल्टेज जास्तीत जास्त वाढवले जास्ती तर एका लेव्हलनंतर हे तिन्ही जंक्शन क्रॉस करून ब्रेक करून तो एस सी आर कंडक्ट होत असतो पण फॉर बायसच्या कंडिशनमध्ये असा हा आपला एस सी आर कंडक्ट होत असतो सुरुवातीला अत्यंत मिनिमम करंट त्यातनं असं वाहत असतं की तो वोल्टेज आपण जरी वाढवतो आहे तरी त्याचा करंट वाढत नाही परंतु जसा आपण गेटला सप्लाय देतो गेटचा सप्लाय आल्यावर त्यातलं वोल्टेज ड्रॉप होतं आणि असा एका कंटिन्युअस करंट त्याच्यातनं फ्लो व्हायला सुरुवात होतो हीच परिस्थिती रिव्हर्स बायसमध्ये सुद्धा असते तो आपण व्होल्टेज वाढवतोय 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 वाढवतो आहे तो कंडक्ट होत नाही परंतु एका पोझिशनला तिथून तो सरळ तिन्ही जंक्शन ब्रेक करतो आणि करंट आपल्याला इकडे वाहत व्हायला सुरुवात करतो आता हे करंट आहे हे वोल्टेज तर आपण व्होल्टेज वाढवल्यावर एक मिनिमम करंटपर्यंत तो आपण वाढवत गेलो वाढवत गेलो तरी होत नाही परंतु गेटला सप्लाय दिला जसं ते वोल्टेज आलं त्याचं व्होल्टेज ड्रॉप होतं आणि त्या ठिकाणी करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो अशा प्रकारे डायोडा एस सी आर हा कंडक्ट होत असतो